सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला असून एका मुलाने परीक्षेत नापास झाल्यानंतर पाठीवर एक मेसेज लिहिलेला आहे. हा मेसेज नक्की काय तो पुढे बघा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्यापैकी अनेक जण 10वी किंवा 12वीच्या परीक्षेत नापास झाले असतील. नापास झाल्यानंतर अनेक जण टोमणे मारत असतात, त्यामुळे नापास झालेल्या मुलांना या गोष्टीचा वैताग येतो. पण एक या पठ्ठ्याने एक शक्कल लढवलेली असून पाठीवर थेट एक सूचना लिहिली आहे. त्यानं पाठीवर असं लिहिलेलं आहे की मी परीक्षेत नापास झालो आहे, वारंवार परीक्षेसंदर्भात विचारून जखमेवर मीठ चोळण्याचं काम करू नये, असं त्यानं पाठीवर चिकटवलेल्या बोर्डवर लिहिलेलं आहे. या तरुणाच्या व्हिडिओनं सध्या सोशल मीडियावरती चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. लोकांच्या विविध वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.